यवतमाळ येथे फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत फर्निचर मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यवतमाळ शहरातील लोखंडी पुलाजवळील गोरक्षण जवळ असलेल्या फर्निचरच्या 3 दुकानांना रात्री 3 वाजताच्या दरम्यान आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर येत आहे. कैलास बोबडे, संजय बोबडे, विशाल भिसेन यांच्या दुकानाला ही आग लागली. यात एक ऍक्टिव गाडी, लाकडी दरवाजे, खिडकी, फर्निचर साहित्य जळून खाक झाले. एक अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.